जामखेड तालुक्यातील खरडा शहराजवळ मोटरसायकल आणि एसटी बसचा अपघात होऊन यात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत खरडा पोलिसांनी बस चालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या तरुणावरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे बस चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड खरडा हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी जमावानं एसटी बसवर दगडफेक केली. 27 डिसेंबर रोजी दुपारी खरडा शहराजवळ ज्युपिटर मोटरसायकल आणि पुणे कळंब या एसटीच्या अपघातात सोनू काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता तर संदीप पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान गुरुवारी मृत तरुणाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. खरडा पोलिसांनी बस चालकाची फिर्याद घेत जखमी झालेल्या सोनू पवार याच्यावरच गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे समाज संतप्त झाला. त्यानंतर जमावानं दगडफेक केल्यानं पुणे कळंब या एसटी बसच्या काचाही फुटल्या. सुदैवानं या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. संबंधित जमावाने मृतदेह शिर्डी हैदराबाद राज्य मार्गावर ठेवत रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रॅफिक जाम झाली होती. घटनेची माहिती मिळताच खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला. तर अपघातग्रस्त एसटी चालकावर देखील गुन्हा दाखल करा आणि आमच्या मुलावर केलेला गुन्हा मागे घ्या अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केली. दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. जमाव ऐकत नसल्याचं पाहून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पोलिसांची जादा कुमक घेऊन खरडा येथे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी संतप्त जमावाच्या तीव्र भावना ऐकून घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघात केलेल्या एसटी बसचा चालक अमोल पांढरे याच्यावर खरडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर जमाव शांत झाला आणि रस्त्याच्या बाजूला झाला. त्यानंतर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर.